नमस्कार मंडळी, घरी राहा, चांगले राहा, सुरक्षित राहा, सहकार्य करा पोलीस प्रशासन सगळ्यांना, मस्त राहा. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो आहे, आर्या वेबसिरीजमध्ये दिसत नाही, शॉर्ट फिल्ममध्ये दिसत नाही, हवाईचं काय झालं, मुंबईचं काय झालं, तुला पिक्चरमध्ये का घेत नाहीत. मित्रांनो, ठराविक ठिकाणी मी स्वतः नाही म्हणतो आहे, का तरी इकडे पेमेंट नसते, कुटुंबाला चांगले रोलच नसतात, काय काय सांगायचं. परवाचा एक किस्सा सांगतो विनोदी, मला पिक्चरची ऑफर आली होती. पहिला फोन केला कॉम्पॅक्ट मूवीसाठी तुमच्याकडे येतो आहे. मग तो यायच्या आधी गडबडीनं कॉम्पॅक्ट मूवी म्हणजे काय बघितलं, मला काय इंग्लिश कळत नाही. कॉम्पॅक्ट मूवी म्हणजे लिमिटेड बिन पैशाची मूवी असं काय त्याचा अर्थ होते म्हणून मित्रांनी सांगितलं. बोलवून घेतलं 15 मिनटं म्हणत म्हणत पिक्चरची स्टोरी सांगतो तुम्हाला, 4 तासाची स्टोरी सांगतो. नमस्कार नमस्कार म्हटलं, तुम्ही लीड ॲक्टर आहे म्हटलं. म्हटलं बरं, तुमची लव स्टोरी आहे म्हटलं, तुमचं लव होतं आहे, तुम्ही लग्न करताय, लव मॅरेज जाऊन आणि एका ठिकाणी राहताय म्हणलं. तिथं राहताय तुम्ही, लग्न होते तुमचं, सुहाग्रत सुहाग्रतीच्या सीनला आपण एवढा खर्च करतो आहे म्हटलं, गुलाबाची फुलं बिलं बेड बेड हातरले सगळं, मी बी हरकून टोम नटी बघूनच, बाकीच काय काय नाही म्हटलं. तुम्ही येताय, बसताय खॉटवरती, दूध बायको घेऊन येते म्हटलं, दुधाचा ग्लास बायको हातात द्यायला आणि तुम्हाला कॉल मारतोय म्हटलं. हर्षवायू होती म्हटलं बायको बघून, आणि तुम्ही हातपाय वाकडू देतो, तुम्ही खाटावर पडताय म्हटलं, तोंडात नास इकडे तिकडे दूध सांडताय म्हटलं. मी म्हटलं बरं, आणि विषयकट म्हटलं. पहिल्या दिवशीच आता लव्ह मॅरेज केलं आहे, माहेरला जाऊ शकत नाही आणि तुम्हाला पण सोडून जाऊ शकत नाही. मग बायकोवर जबाबदारी आली. मग बायको म्हणत्या मी कामाला जाणार, मी तुम्हाला सांभाळणार. बायको कामाला जायचं, तुम्ही घरात साध्या टीव्हीवर शक्तिमान बघत बसताय म्हटलं. आणि मग ती तिकडे कामाला जात्या, मग जिथं कामाला तुमची बायको जात्या तिथं तुमच्या वर्गातले जुनी मित्र ये घ्या, मानत्या, इंद्र्या, सुल्या, विक्या ही सगळी म्हटलं. मग ये घ्या आणि तुमची बायकोची जुनी दोस्ती म्हटलं मैत्री, मग ती एकत्र येतात. मग ती परत फिराफिरी बोलाबोलीच्या पाण्याला जा इकडं तिकडं असं होते म्हटलं. मग त्यांची जवळीक वाढते म्हटलं. मग मी काय करतोय म्हटलं, नाही तुम्ही साध्या टीव्हीवर म्हटलं, आणखीनं फिरवायला लावता दुसऱ्या आणि टी व्ही बघत बसताय म्हटलं. आणि ती तिकडे एन्जॉय आईस्क्रीम खायला बागेत बिगे जातात म्हटलं. त्यांच्यावर तिला स्टोरी आहे म्हटलं. मग मी तुमच्यावर भावनिक म्हटलं, तुमच्यावर कॅमेरा आले की लोक रडणार म्हटलं. असं तुमची केस दाढी 4-5 महिने करू नका म्हटलं, नाकाबिकातली घाण अजिबात काढू नका, चांगलं करायचं म्हटलं, एकदम रिअल वाटलं पाहिजे. बरं म्हटलं. आणि अचानक काय होते म्हटलं, तुम्हाला फोन येतोय, तुमच्या बायकोचं आणि तुमच्या बायकोच्या प्रियकराचा खून झाला आहे. खून झाल्यावर 2-4 महिन्यांनी तुमची पोरं येतात म्हटलं आणि बदला घेतात. मी म्हटलं मला सांग म्हटलं, एवढा पण मी खोडा नाही म्हटलं. सुहागरात दिवशी बायकोला बिन हात लावता मला लकवा मारलास म्हटलं, मला हातरुणात झोपिवलास, दूध बी मला पिऊन दिलं नाहीस म्हटलं. आणि पोरं कुठली, तो सस्पेन्स आहे म्हटलं, ते तिथंच पिक्चर टर्नच मारणार आहे म्हटलं, तिथं मी 3 लाख रुपये खर्च केल्यात म्हटलं. बरं म्हटलं. मग पोरं बदला घेणार म्हटलं, व्यायाम बियाम करून अगदी त्याच्या जिम लावायचे म्हटलं. पोरं आईच्या खुन्नांचा बदला घेतात म्हटलं. मग ती पोरं बदला घेतात आणि परदेशाला जातात म्हटलं, तिथं हॅपी एंडिंग येते म्हटलं. मग पोरं परदेशाला जातात आणि आईचा बदला घेतात जातात म्हटलं. मी काय आई घालतो म्हटलं, मी काय करतोय, तुम्ही काय नाही म्हणा, तुम्ही शक्तिमानचं शेवटी एंड लास्ट पार्ट बघत असताय म्हटलं. फोनवर नाही विचारताय सर काय झालं, कुठं झालं, काय काय, फोनवरनेच. आणि म्हटलं मग पोरं परदेशाला जातात म्हटलं. मग एंड काय, तुमच्यावर एंड आहे म्हटलं. तुम्ही कुठल्या तर देवळात म्हटलं वडा झाडाखाली झोपताय असं म्हटलं, फाटक्या पोत्यावर म्हटलं आणि टंबरेल बिंबरेल तुम्ही साईडनं आणि तुम्ही कॅमेरा तुमच्यावर 15 मिनटं आहे म्हटलं. तुमचा जीव जातेलं, टाचा घासतेलं आणि तुम्ही असं मरताय म्हटलं. तोंडावर माशापेशा बसतात, नगरपालिकेची माणसं तुम्हाला धन देतात म्हटलं. मी म्हटलं मला सांग म्हटलं, मला ऑफर घेऊन आलंस म्हटलं, माझा 4 तास खालास म्हटलं, लगीन केलं आहे मी सुहागरा दिवशी, मला दूध बी तोंडात जाऊन दिलंस म्हटलं, बायको एन्जॉय करल्या म्हटलं, या घ्या संघ, ती तिकडे फिरल्या बोंबल्यात म्हटलं. पोरं आलीच बदला घेऊन गेली, 6-पॅक ॲप्स करून म्हटलं बदला घेऊन गेलीत. मी काय करतोय म्हटलं, मी माझ्या तेवढ्यात मी लव सप्ला विषय म्हटलं, मला काय आहे म्हटलं, नाही तुमच्यावरच सगळं आहे म्हटलं. अरे मी म्हटलं कॉमेडी ॲक्टर आहे, मला कुठं वापरायचं तर 2 मिनिटं वापर कर, चांगला वापर नाही म्हटलं, एवढा रोल तुम्हाला बघून ठेवला आहे म्हटलं. मग मला बघून टिकून लिहून म्हटलं 6 फुटाचा बापायला म्हटलं लखवा का मारलास म्हटलं, मी बघून लिखून लिहून ठेवलायस म्हटलं. मी पैसे नाहीत म्हटलं पिक्चरला म्हणून सांगतोच म्हटलं, मला असला रोल देतोस बाबा म्हटलं, चांगला रोल म्हटलं, मोलकरणीचा रोल दे म्हटलं, बाईचा रोल दे कर चांगला ती की म्हटलं, हातरुणात झोपिलायस म्हटलं, तिन्ही चांगली फिरायलाच म्हटलं, म्हटलं ती एन्जॉय करत आईस्क्रीम खाईत म्हटलं, मला काय तर रोल तुम्हाला बघून असाच लिहिला आहे बघा म्हटलं. मग बरं म्हटलं, विचार करून सांगतो म्हटलं बाबा, विचार करू नका, तुम्हीच सांगा मला आता.